सोमवार को तहसील पुलिस ने पेट्रोलिंग के दौरान गुप्त जानकारी के आधार पर सरकारी अनाज की कालाबाजारी करते हुए 3 आरोपियों को धर दबोचा है, जिनमें से एक आरोपी फरार बताया जा रहा है। आरोपियों के पास से पुलिस ने 43 बोरिया 782 किलो चावल, 2 एक्टिवा, एक इलेक्ट्रॉनिक काटा समेत 4,07,044 का माल जब्त किया है। पोलीस स्टेशन तहसील अपराध क्रमांक 698/22 जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3(7) अन्वये अभिमन्यू विलास चराटे अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी फिर्याद दिलेली आहे। या अंतर्गत कंट्रोलचा तांदूळ जो काळाबाजारी करून बाजारात विकण्यात येत होता, असा एकूण कंट्रोलचा तांदूळ, 2 ॲपे रिक्षा, 3 चाकी रिक्षा, तसेच एक वजन काटा आणि काही गव्हाची 300 किलो गहू, असा एकूण 4,07,744 रुपयाचा मुद्देमाल या कारवाईमध्ये हस्तगत करण्यात आलेला आहे। या गुन्ह्यात सध्या 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। अभय पुंडलिक डायरे, वय 21, जागनाथ बुधवारी, तहसील अकबर खान वल्द इब्राहिम खान, बंगाली पंचा, बोलेशाह नगर, 5 पावली, आणि तिसरा आहे तन्वीर शेख वल्द शब्बीर शेख, वय 23 वर्ष, शांतीनगर घाटजवळ पोलीस स्टेशन शांतीनगर। या 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। यापैकी आरोपी क्रमांक 2 अकबर खान यावर याच प्रकारचे गुन्हे 5 पावलीमध्ये दाखल आहेत आणि इतर आरोपींचा आम्ही आणखीन तपास करीत आहोत।